सातारा वार्ता यूट्यूब चैनल वर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। सातारा जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 842 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर उपचारादरम्यान 16 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे। असे असताना कोरोनामुक्त झाल्यामुळे 866 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढील प्रमाणे: जावली 11, कराड 170, खंडाळा 32, खटाव 73, कोरेगाव 72, मान 83, महाबळेश्वर 6, पाटण 19, फलटण 108, सातारा 204, वाई 51, इतर 13। सातारा जिल्ह्यात आज अखेर 14,09,288 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले। यापैकी 2,19,009 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर आज अखेर कोरोनामुक्त झाल्यामुळे 2,05,518 नागरिकांना घरी सोडण्यात आले। असे असताना आज अखेर 5,297 नागरिकांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्यात विविध कोरोना केअर सेंटर व रुग्णालयात 10,676 नागरिक कोरोनावर उपचार घेत आहेत।